कर्नाटक सरकारचा धिक्कार करत इचलकरंजी पूरग्रस्त नागरिकांचा रास्ता रोको. कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, धरणाचा पाणीसाठा कमी करा अशा घोषणा देत आज इचलकरंजी येथील गांधी पुतळा चौकात पूरग्रस्त बांधव व महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान याबाबतचं निवेदन पोलीस ठाण्याचे अधिकारी गोडसे यांना देण्यात आलं. निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन स्थगित झालं. हिप्परगी धरणातील पाणीसाठा कमी ठेवावा. सन 2005 पासून अलमट्टी धरण व हिप्परगी धरणातील पाणीसाठा जैसे थे असल्यानं याचा फटका पूरग्रस्त भागांना बसत आहे. यामुळे कर्नाटक सरकार वरदबाव आणून हिप्परगी व अलमट्टी धरणातील पाणीसाठा 0% ठेवावा ही पूरग्रस्त नागरिकांची एकमुखी मागणी आहे. यानंतर पूरग्रस्त बांधवांनी गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी गोडसे व त्यानंतर प्रांता अधिकारी यांनाही निवेदन दिलं. या आंदोलनात भाजपाचे शहराध्यक्ष अमृत भोसले, माजी नगरसेवक बाळासाहेब कलागते, माजी नगरसेवक नंदू पाटील, सारिका तेलनाडे, राजू मुजावर, प्रमोद बचाटे, संजय कुलकर्णी, महावीर कोल्हापुरे यांच्यासह पूरग्रस्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरी न्यूजसाठी विकास लवाटे, इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानगरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.